जय महाराष्ट्र मित्रांनो ॲमेझॉनसोबत तुम्हाला घर बसल्या काम करायचं आहे तर लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ॲमेझॉनसोबत काम करण्याचे भरपूर सारे बेनिफिट असतात जे की तुम्ही ते वाचू शकता हायरिंग कशी होणार आहे इंटरव्ह्यू कसा होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की व्हर्च्युअल लोकेशन एम एच म्हणजे महाराष्ट्रमध्ये हे जॉब असणार आहे जसं की तुम्ही ते स्पष्ट वाचू शकतात एस पी एस असोसिएट ही पोस्ट असणार आहे महाराष्ट्रमध्ये व्हॅकन्सी आहे आणि व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन काम असणार आहे महाराष्ट्रातनं कुठूनही आज तुम्ही अप्लाय करू शकताय प्लस तुम्ही ते अजून बघू शकताय नाशिकमधून जर तुम्ही असाल तरी ॲमेझॉनमध्ये काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे त्यामुळे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे महाराष्ट्रमध्ये तुम्ही राहताय नाशिकमध्ये तुम्ही राहतायत किंवा तिथे आजूबाजूला राहत असाल तर ॲमेझॉनसोबत वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी आली आहे प्लस तुम्ही इतर ठिकाणी राहत असाल कर्नाटक झालं हैदराबाद झालं तर त्या ठिकाणी पण इथे वॅकन्सी आली आहे त्याची पण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत देतोय पण खास करून ज्या महाराष्ट्रमध्ये त्याची देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे फॉर्म कसा भरायचा तेही सांगतोय अनेकांना अडचण येते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन आला असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा नवीन नवीन नवी बिझनेस आयडिया इन्कम अपॉर्च्युनिटी जॉब अपडेट तुमच्यासाठी आणतोय चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो अनेकांना टॉपच्या कंपन्यांसोबत काम करायचं असेल त्यात त्यात ॲमेझॉन भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रोईंग झालेली आहे आणि या कंपनीसोबत काम करण्याचे अनेक सारे बेनिफिट आहे बेनिफिटमध्ये तुम्ही इथे बघू शकता जेव्हा आपण इथे जॉईन करतो तर इथे आपल्याला लॅपटॉप वायफाय असं डायरेक्ट पर फर फॉर्म होम किट मिळतं जे की एक पहिला फायदा आहे फूड्स कुपन मिळतात आणि भरपूर सारे इन्शुरन्स वगैरे असे अनेक सारे बेनिफिट मिळतात ओके आता नेमका सिलेक्शन कसं होतं तर तेही तुम्हाला सांगू देतो सिलेक्शन प्रोसेसमध्ये काय आहे तर जी तुम्हाला व्हॅकन्सी सांगणार आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे तिथे आपल्याला अपला अप्लाय करायचं आहे बघा इथे अप्लाय नाव दिलं आहे इथून आपण अप्लाय करणार आहोत अनेकांना याच्या पुढच्या प्रोसेस समजत नाही तर अप्लाय केल्यानंतर इथे आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन झालेलं आहे ओके त्यानंतर आपली एक असाइनमेंट होणार आहे असाइनमेंट म्हणजे काय तर एक ऑनलाईन परीक्षा होणार आहे ती असाइनमेंट कशी असते ती पण समजून घ्या तर बघा त्याच्याबद्दल टिप्स पण तुम्हाला इथे मिळून जाईल कशा प्रकारची असाइनमेंट असणार आहे फॉर्मॅलिटीज काय असतात आफ्टर असाइनमेंट काय करावं लागतं आणि त्यानंतर ॲमेझॉनबद्दल दिलं आहे भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळेल ओके मग सगळ्यात आधी आपण इथे फॉर्म भरणार आहोत फॉर्म भरल्यानंतर इथे आपली असाइनमेंट होणार आहे जी की ऑनलाईन असते आता जर तुम्हाला असाइनमेंट द्यायची असेल तर यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर पाहिजेल स्वतःचा नसेल नंतर तर तुम्हाला ॲमेझॉन देणारच आहे पण सुरुवातीला एक्झाम ज्या दिवशी तुमची असेल त्या दिवशी तुम्हाला लॅपटॉप कम्प्युटर किंवा एखादं चांगलं तुमच्या मित्राचं सायबर कॅफे आहे तिथे जा तिथे तुम्हाला हेडफोन आणि कॅमेरा म्हणजे लॅपटॉप असेल तर लॅपटॉपला कॅमेरा असतो किंवा मग तुमच्याकडे डेस्कटॉप असेल तर तुम्ही मोबाईलचा करून सुद्धा कॅमेरा कनेक्ट करू शकताय अशा प्रकारे तुम्हाला असाइनमेंट द्यावी लागते त्यानंतर असाइनमेंटची स्क्रीनिंग होते स्क्रीनिंग म्हणजे काय कोणाला किती मार्क पडले काय कोणाचे कसे आन्सर आहे काय हे बघितलं जातं आणि स्क्रीनिंग केल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही ॲमेझॉन या टॉप कंपनीसोबत घर बसल्या जॉब करू शकणार आहात आता पहिली जी पोस्ट आहे ती काय आहे तर एस पी एस असोसिएट ही पोस्ट असणार आहे थोडक्यात काय तरी इथे बघा दिलंय तर सेलर सपोर्ट असोसिएट म्हणजे काय एस पी एफ म्हणजे सेलर सपोर्ट असोसिएट ही जॉब प्रोफाईल तुमची असणार आहे म्हणजे अमेझॉनवर वेगवेगळे लोक वेगवेगळे प्रॉडक्ट सेल करत असतात मग त्यांना सपोर्ट करायचा यासाठी तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे म्हणजे अनेक जण असतात ते कॅटलॉग ॲड करतात फोटो ॲड करतात मग त्यांचे फोटो ब्लर दिसतात किंवा ते प्रॉपरली तिथे फिट होत नाही मग त्याची साईज किती असली पाहिजे त्याची प्राईज कशी टाकायची वेगवेगळ्या ऑफर कशा द्यायच्या तर यासाठी सेलरला सपोर्ट करण्यासाठी म्हणजे त्यांचे काही तुम्हाला फोन येतील मग त्यांना गायडन्स करायचं कशाप्रकारे अपलोड करायचे कशाप्रकारे प्राइसिंग ठेवायची किंवा काही नवीन सेलर्स आहे त्यांना गायडन्स द्यायचं अशा प्रकारचं तुमचं इथे सोपं काम असणार आहे ओके इथे बघा सगळी माहिती दिली आहे म्हणजे पण नवीन नवीन सेलर येत आहे मग त्यांचे डॉक्युमेंट चेक करून घ्यायची त्यांची कंपनी व्हेरीफाय काय हे चेक करून घ्यायची अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे व्हर्च्युअल लोकेशन महाराष्ट्र आहे यांचं मेन ऑफिस मुंबईमध्ये आहे पण तुम्हाला इथे घर बसल्या काम करावं लागणार आहे मग तुम्ही कुठूनही आहात महाराष्ट्रातनं तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय बेसिक क्वालिफिकेशन असं यांनी काही सांगितलं नाही आहे तुम्ही अंडर ग्रॅज्युएट आहात ग्रॅज्युएट आहात बहु इथे अप्लाय करू शकताय बारावी पासवर इथे मिळू शकत आहे मग तुमच्याकडे स्किल्स पाहिजे कुठल्या स्किल्स पाहिजे तर तुम्हाला चांगलं इंग्लिश लिहिता वाचता बोलता आलं पाहिजेल का कारण की बघा हे मराठीत म्हणजे महाराष्ट्रात जरी काम असलं तरी तुम्हाला असं प्रकारचं इंग्लिश वाचता आलं पाहिजे जो पण सेलर तिथे टाकतो आहे कारण की वेबसाईट पूर्ण इंग्लिशमध्ये आहे त्यामुळे वेबसाईटवर काही बदल करायचे आहे प्राईस टाकायचे आहे त्यामुळे बेसिक तुम्हाला फ्लुएंटली इंग्लिशमध्ये बोलायचं आहे असं नाही आहे पण ॲटलीस्ट मेल करणं अपडेट करणं डाटा मेंटेन करणं यासाठी तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे ओके बाकी सगळं बेस्ट आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शिफ्टमध्ये काम करू शकताय फ्लेक्झिबल टायमिंग आहे विकेंडला सुट्टी असते नाईट अलाउन्स आहे हॉलिडेज आहे आणि भरपूर सारे बेनिफिट तुम्हाला इथे असणार आहे इथून आपण अप्लाय करू शकतो आहे ही झाली पहिली पोस्ट दुसरी जी पोस्ट आहे ती तर जबरदस्त आहे टीम लीडची पोस्ट असणार आहे जी की नाशिकमध्ये लोकेशन इंचं सा नाशिक सांगितलं आहे म्हणजे तुम्हाला इथे कधी की नाशिकला ॲमेझॉनचं जे वेअरहाऊस असेल तिथे तुम्हाला काम करावं लागणार आहे म्हणजे थोडक्यात काय आहे वर्किंग विथ द सेंटर मॅनेजर टू अश्युअर स्मूथ फंक्शनिंग म्हणजे काय यांचं जे वेअरहाऊस आहे तिथून वेळेवर पार्सल जाता आहेत की नाही लोकांना वेळेवर मिळतायत की नाही मिळत नसेल तर मग त्याच्यावर काय ॲक्शन घेतली पाहिजे किती लवकरात लवकर डिलिव्हरी झाली पाहिजे या रिलेटेड जे पण ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड काम आहे नाशिकमध्ये ते तुम्हाला इथे बघायचं आहे ओके त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी असं नाही की तुम्ही नाशिकमध्येच राहणारे पाहिजे नाशिकच्या बाहेर जरी राहणारे तुम्ही असेल कुठूनही जरी असाल तरी अप्लाय करू शकता आहे तुमचं जॉब लोकेशन फक्त हे असणार आहे पण अप्लाय कोणीही करू शकताय आणि ॲमेझॉनसारख्या कंपनीत तुम्हाला काम करायला मिळतं आहे मग भलेही तुम्ही लातूर वगैरे अशा ठिकाणी जरी राहत असाल तरी या पोस्टला तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात तर एक्झिक्युटिंग द डिलिव्हरी प्रोसेस ओके म्हणजे जी डिलिव्हरी प्रोसेस आहे ती स्मूथ करणं लोकांना पार्सल वेळेवर मिळणं किंवा काही प्रॉब्लेम होतं आहे कुठे पार्सल अडकलं आहे काय होतंय या सगळ्या गोष्टी बघणं हे तुमचं काम इथे असणार आहे त्यामुळे टीम लीड ही पोस्ट असणार आहे इथे तुमची सॅलरी जास्त असणार आहे त्यामुळे तुम्ही इथे नक्की अप्लाय केलं पाहिजे गोल्डन अपॉर्च्युनिटी याला म्हणता येईल कारण की इथे फक्त तुमची बॅचलर डिग्री मागितलेली आहे आणि इंग्लिश बोलता लिहिता वाचता आलं पाहिजे आता जे पण डिलिवरीवाले असतात जे पण प्रोसेस करणारे असतात ते काही फ्लुएंटली इंग्लिश बोलत नाही पण इथे एक ते म्हणून ठेवतात कारण की ज्यांना इंग्लिश येते त्यांना तर मराठी किंवा लोकल लँग्वेज येतच असते त्यामुळे त्यांना हा एक बेनिफिट होतो इंग्लिश वाचून काय होता अनेक जण अप्लायच करत नाही त्यामुळे काय होतं यांच्या जी शॉर्टलिस्टिंगची जी प्रोसेस आहे ना ती सोपी होऊन जाते त्यामुळे अनेक जण अप्लाय करत नाही घाबरतात तुम्ही जर घाबरत असाल तर टेन्शन घेऊ नका मोबाईलवरनं जस्ट कॉपी पेस्ट करून तुम्ही पैसे कमवू शकताय इंडिया मार्टचा ॲफलेट प्रोग्राम आहे यावर व्हिडिओ टाकलाय हा नक्की बघून घ्या प्लस तुम्हाला इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल तर इंग्लिश स्पीकिंगचा तुम्हाला फ्री कोर्सेस दिला आहे हा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स आहे हा तुम्ही करून घ्या बघा फक्त तीन हजार लोकांनी बघितला आहे कारण की लोकांना शिकायचं नाही भाऊ आम्हाला इंग्लिश येत नाही आम्हाला जॉब मिळत नाही आम्ही रडत राहणार पण त्यासाठी आम्ही काही इम्प्रूव्ह करणार नाही तर प्रॉब्लेम तुमचा आहे इम्प्रूव्ह करा एक नाही दोन नाही तीन सर्टिफाईड कोर्सेस तुम्हाला दिले आहे इंग्लिश स्पीकिंगचे हे तुम्ही करून घ्या जेणेकरून तुम्ही जेव्हा इथे तुमचं सर्टिफिकेट मेन्शन करणार बायोडाटामध्ये सी व्हीमध्ये जेव्हा तुमचं सिलेक्शन होणार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पाठवणार त्यामध्ये जर अशा प्रकारचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणार आहे तर तुम्हाला बेनिफिट होतं सिलेक्शनच्या वेज नाहीतर मग आपल्याला फक्त रडत राहावं लागतं की आमचं सिलेक्शनच होत नाही काय फायदा नाही कारण की तुमच्याकडे ते स्किल्स नाही आहे सर्टिफिकेट नाही आणि या व्यतिरिक्त तुम्ही कर्नाटकामधून आहात हैदराबादमधून आहात तरी इथे जॉब व्हॅकन्सी आहे इथे पण तुम्ही अप्लाय करू शकता या सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जस्ट तुम्हाला अप्लाय करायचं आहे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथे असाइनमेंट होणार आहे त्यानंतर तुमची स्क्रीनिंग होईल म्हणजे तुम्ही असाइनमेंट पास झाले तर स्क्रीनिंग होईल आणि तुमचा इंटरव्ह्यू अशा प्रकारे तुम्ही अमेझॉनमध्ये लागू शकताय बेनिफिट असं आहे की वर्क फ्रॉम होम किट मिळतं लॅपटॉप वगैरे भरपूर सार्या गोष्टी मिळतात त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांनी अप्लाय करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र